भारतीय राज्य घटने के शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संकल्प शाहजी राज्य ज्यांनी एक रुपयाची चिन्ह घेता विद्यार्थ्यांना शिकवले. स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. भारतातली पहिली स्त्री मुख्याध्यापिका होण्याचा मान प्राप्त करणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले, ज्या मातेने एक नाही तर दोन चित्रपट घडवले, असे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांनी सर्व महान मानांना मी प्रथम वंदन करते. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठा विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग व इथे जमला माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांचे दोन शब्द सांगणार आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व असतं. शिवाजीचे नाव कधीतरी उलटे करून बघा, शिवाजीचे नाव कधीतरी उलटे करून बघा, ते होते जिवाशी. जो माणूस आयुष्यभर जिवाशी खेळा त्याचे नाव शिवाजी. त्याने रेतीला अभिप्रेत असलेले स्वराज्य उभे केले. शिवाजीचे कार्य शिवाजीचे राज्य. ज्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे आपलेसे वाटत होते हेच ते ठळक वेगळेपणा आहे. शिवाजीने सामान्याला मोठे केले, सामान्याने शिवाजीला मोठे केले. या सर्वांनी मिळून स्वराज्य उभे केले, या सर्वांनी मिळून स्वराज्य उभे केले. जीवन जगावे तर कसे शिवाजी सारखे, जीवन जगावे तर कसे शिवाजी सारखे, आणि मरावे तर कसे संभाजींसारखे, आणि मरावे तर कसे संभाजींसारखे. एका स्त्रीवर शिवाजीच्या काळात एका स्त्रीवर अन्याय झाला, तो अन्याय म्हणजे एका पाटलाने केला. तर शिवाजीने त्याला एक जबर शिक्षा केली. ज्या रस्त्याने तो चालत आला त्याचे पाय गुडघ्यापासून तोडा. ज्या रस्त्याने ज्या हाताने त्या स्त्रीला स्पर्श केला त्याचे हात कोपऱ्यापासून तोडा, ही जबर शिक्षा केली. आणि याच्यापासून ही घटना त्यांच्या काळात कधीही झाली नाही. एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द संपवते. जय हिंद.